मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय, शिवाजी कोण होता या गोविंद पानसरे लिखित पुस्तकाच्या शेवटचे पेजेस म्हणजेच पृष्ठ क्रमांक 59 ते 63 मधील धाडसी व स्फोटक विचार आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. आपला आजचा विषय आहे भोंद भक्तांपासून शिवाजी महाराजांना धोका. शिवाजी महाराज हे केवळ एका राज्याचे राजे नव्हते, ते होते स्वराज्याची प्रेरणा, धर्मनिष्ठेचे प्रतीक आणि सर्वसामान्यांच्या आशा आकांक्षांचे रक्षण करते. आज त्यांच्या नावाचा वापर अनेक स्वार्थी प्रवृत्ती भोंदू भक्तांचे आडून करतात, त्यांच्या खऱ्या इतिहासाचा विपर्यास करतात. जर शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी या खोट्या भक्तांच्या आडून उभ्या राहणाऱ्या धोका हा कसा परतून लावला असता? गोविंद पानसरे यांच्या धाडसी विचारांमधून हे स्पष्ट होते की शिवाजी महाराजांची खऱ्या अर्थाने ओळख होणे आज गरजेचे आहे. अन्यथा त्यांच्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचा वापर केवळ स्वार्थ साधनासाठीच होत राहील. चला आपण या विचारांवर एक नजर टाकूया आणि जाणून घेऊया शिवाजी कोण होता या प्रश्नाचे उत्तर पानसरे यांच्या दृष्टिकोनातून. सुरुवातीला पाहूया आपल्या समोर येणारे काही याविषयीचे प्रश्न. शिवाजी महाराजांचा वापर भोंदू भक्त आणि राजकीय स्वार्थासाठी होत असल्याचा दावा गोविंद पानसरे करतात, यावर आपले काय मत आहेत? आपण या विचारधारेची आजच्या परिस्थितीत उपयुक्तता कशी पाहता? जर शिवाजी महाराज आजच्या काळात असते तर त्यांनी समाजातील असत्य निष्ठा आणि स्वार्थी प्रवृत्तीशी कसा सामना केला असता? त्यांच्या निर्णयांचा आजच्या सामाजिक व्यवस्थेवर काय परिणाम झाला असता? शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा विपर्यास का केला जातोय? त्यांच्या विचारांचे आणि कार्याचे खरे स्वरूप कसे जपावे हे आजच्या पिढीला आपण कसे पटवून देऊ शकतो? भोंदू भक्तांच्या आडून होत असलेला शिवाजी महाराजांचा वापर थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो? त्यांच्या खऱ्या प्रेरणेची जागृती करण्यासाठी कोणती पावले उचलायला हवीत? शिवाजी महाराजांचा इतिहास योग्य दृष्टीने मांडण्याचा प्रयत्न कसा करता येईल? मित्रांनो, हे सर्व विचार लेखकांचे विचार आणि आपल्याला आपल्या दृष्टिकोनातून काय योग्य वाटते हे सर्व आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण शेवटचे हे पेजेस जसेचे तसे वाचन करणार आहोत. यामध्ये आपले कोणतेही विचार आपण मांडणार नाही. तर याच्यानंतर आपले जे काही विचार असतील ते आपण कमेंटमध्ये मांडू शकता. तर मित्रांनो, आपण जर चॅनेलवर नवीन असाल आणि आपण जर यापूर्वीचे काही भाग पाहिले नसतील तर नक्कीच पहा, आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया या पेजेस वाचनाला. शिवाजी आज असता तर शिवाजीला सुद्धा ज्ञानेश्वर तुकाराम, महात्मा गांधी यांच्यासारखंच विकृत करायचा कार्यक्रम बराच काळ सुरू आहे, सध्याही चालू आहे. शिवाजी वतने देण्याच्या विरुद्ध होता, त्याने आयुष्यभर वतने देण्याचे टाळले. आता प्रस्थापित शिवभक्त नवी नवी वतने तयार करीत आहेत, वतनदारांना सांगत आहेत की तुमच्या वतनात तुम्ही हवं ते करा, रयतीला हवं तसं लुटा, खा प्या मजा करा, आमचे राज्य चालवायला आम्हाला मदत करा. म्हणजे झालं आमचे, आम्ही सुद्धा रयतेला लुटू, तुम्ही थोड्या प्रमाणात लुटा, आम्ही मोठ्या प्रमाणात लुटू, तुम्ही हजारात क्वचित लाखात खा, आम्ही कोटीत खाऊ. शिवाजींच्या काळातील वतने आता नाहीत हे खरे, पण नवी वतने आणि नवे वतनदार वाढत आहेत. झडपीची वतने सर्व जिल्ह्यात आहेत. साखर सम्राट म्हणजे नवी वतनदारच आहेत. वेगवेगळी कॉर्पोरेशन्स म्हणजे वतनदारे आहेत. मोठ्या सहकारी संस्था, म्युन्सिपाल्ट्या, आमदारक्या, खासदारक्या यांना वतनाचे स्वरूप आले आहेत आणि या वतनदाऱ्या आता वंश परंपरेने दिल्या घेतल्या जात आहेत. लोकशाहीत सत्तेचे विकेंद्रीकरण हवेच, त्याला कोणी विरोध करणार नाही. पण विकेंद्रीकरण म्हणजे वतनदारी नव्हे. शिवाजींच्या काळात वतनदार असे जनतेला छळीत, त्यापेक्षा हे नवे वतनदार जास्त छळतात. साखर सम्राटाच्या विरुद्ध कोणी एखादा रेत गेला तर तो संपलाच. त्याला कर्ज मिळत नाही, खत मिळत नाही, त्याचा ऊस जात नाही. 2 वर्षात तो बर्बाद होतो आणि एक बर्बाद झाला की दुसरे 10 जण धजत नाहीत आणि वतनदारांचं वतन घट्ट होतं. रयतीच्या पोरी बाळींवर या नव्या वतनदारांचा डोळा आहे की नाही, बलात्कार होत आहेत की नाही, रयतीच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका म्हणून शिकून गेलेल्या शिवाजींच्या महाराष्ट्रात नव्या राजांची, सरदारांची आणि वतनदारांची सरबराई करण्यात रयत रंगीस येते की नाही? आणि हे सारं शिवाजी महाराज की जय म्हणत सुरू असतं, हे अगदीच भयानक. शिवाजी हे सारं पाहायला असतं तर त्यानं काय केलं असतं? तो नाही हे खरं आहे, तो स्वतः येणार नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे. पण त्यांची शिकवण आहे ना, त्यांची शिकवण अंगी बांधून नव्या वतनदारांवर प्रहार करणं हेच खरं शिवाजीचं स्मरण
करणार होय. आज शिवाजींच्या नावानं आणि शिवाजींच्या जयघोषात हिंदू मुसलमान दंगे होत आहेत. या धर्मांधांना सांगायला पाहिजे की शिवाजी धर्मांध नव्हता, हिंदू धर्मावर श्रद्धा ठेवीत होता पण मुसलमान धर्माचा द्वेष करीत नव्हता, श्रद्धावान होता पण अंधश्रद्धा नव्हता. हिंदू दंगेखोर धर्मांध आहेत, तसेच मुसलमानातसुद्धा दंगेखोर आहेत, धर्मांध आहेत. काही मुसलमान तर स्वतःला शहीनशहाचे वारस समजतात, आपण या देशात राज्य केले होते असे समजतात. अरे या देशात जेव्हा मुसलमानांचे राज्य होते तेव्हासुद्धा सारे मुसलमान बिर्याणी झोडत नव्हते आणि शराब पित नव्हते, बहुसंख्य बिचारे गरीबच होते. शिवाय शिवाजींचं स्वराज्य स्थापायला ज्या मुसलमानांचे प्राण खर्ची पडले, त्यांचे रक्त सांडले, ते सुद्धा तुमचेच पूर्वज होते ना. की औरंगजेब तुमचा तेवढा तुमचा पूर्वज आणि मदारी मेहतर कुणीच नव्हे, आदिलशहा तेवढा पूर्वज आणि इब्राहिम खान, दौलत खान आणि काजी हैदर तुमचे कुणीच नव्हते. शिवाजीनं स्थापलेलं स्वराज्य फक्त हिंदूंसाठी नव्हतं, ते महाराष्ट्रातल्या मुसलमानांसाठी सुद्धा होतं. मग महाराष्ट्रातल्या मुसलमानांनी शिवाजी आपला मानला पाहिजे की नको? शिवाजींच्या नावानं मुसलमानांवर जसे हल्ले होत आहेत तसेच दलितांवर सुद्धा हल्ले होतात. जय भवानी जय शिवाजी या घोषणा होतात. राखीव जागांना विरोध करणारे शिवाजी महाराज की जय म्हणतात आणि हे विसरतात की शिवाजीनं जाणीवपूर्वक आपल्या नोकरीत दलितांना ठेवलं होतं, त्यांना मोठं केलं होतं. इतिहासाचा विपर्यास का केला तो अगदी अलीकडच्या काळातील असो किंवा जुन्या काळातील असो, थोर पुरुषांच्या चारित्र्याचा, त्यांच्या विचारांचा, त्यांच्या प्रेरणांचा विपर्यास का केला तो हे उगाच घडत नाही. त्यात अडाणीपणाचा जसा भाग असतो तसा खोडसाळपणाचा आणि आपमतलबीपणाचाही भाग असतो. दोन्हींचा परिणाम मात्र तसा एकच होतो. आता शिवाजींचे पहा, सर्वांनी मिळून शिवाजींचे काय केले गेल्या 50 वर्षात? शिवाजीला मोठा केला की छोटा केला? प्रादेशिक विस्ताराच्या मापानं शिवाजींची मान्यता विस्तारली की कमी झाली? 50 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांचे फोटो महाराष्ट्राबाहेर सुद्धा असत, मध्य प्रदेशात असत, दक्षिणेत कर्नाटकात असत, बडोद्यात वा गुजरात येत असत. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली आणि आपण सर्वांनी शिवाजी महाराजांना इतिहासाच्या साहाय्यानं महाराष्ट्राची अस्मिता जागी केली. संयुक्त महाराष्ट्राची भाषिक राज्यांची चळवळ अगोदरच होती, बरोबर होती. राज्यभाषा कोश तयार करून घेणाऱ्या शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आठवण करणं आणि उपयोग करणं फक्त रास्त आणि योग्यच होतं. पण आपण तारतम्य ठेवलं नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे एक खंदे प्रचारक आचार्य अत्रे तेव्हा म्हणायचे की महाराष्ट्राला इतिहास आहे आणि इतरांना फक्त भूगोल आहे. या वाक्याला हमखास प्रचंड टाळ्या पडायच्या, पण हा अतिरेक झाला. महाराष्ट्राला शिवाजी प्रिय आहे, शिवाजीचा इतिहास आहे, तसा कर्नाटकाला राणी चेन्नम्माचा इतिहास नाही काय? राजस्थानला राणा प्रतापांचा इतिहास नाही काय? मध्य प्रदेश आणि गुजरात ही राज्ये काय काल अचानक जन्माला आली? प्रचाराच्या भरात तारतम्य सुटले, संयुक्त महाराष्ट्र झाला आणि शिवाजी जो महाराष्ट्राच्या बाहेर होता त्याला आपण महाराष्ट्रात कोंडला, फक्त महाराष्ट्राचा केला. आता महाराष्ट्रात काय सुरू आहे? शिवसेना स्थापली, सुरुवातीला बिगर महाराष्ट्रीय विरुद्ध आणि आता मुसलमानांविरुद्ध जे काही बोलले किंवा केले गेले व केले जाते ते सर्व शिवाजींच्या नावाने केले जाते. हिंदू एकता स्थापना केली, मराठा महासंघ स्थापला, पतित पावन संघटना स्थापली, शिवाजींचा आणि भवानीचा गजर सुरू ठेवला. शिवाजी जो महाराष्ट्राचा होता त्याला आता महाराष्ट्रातल्या हिंदूंचा केला, आता तर त्याला साऱ्या हिंदूंचाही ठेवला नाही, त्याला गो ब्राह्मण प्रतिपालक केला, मराठा महासंघ स्थापून मराठ्यांचा केला, राखीव जागांचा विरोध करताना खचून शिवाजी महाराज की जय केला, मराठवाड्यात आणि इतर दलित वस्त्यांवर हल्ले करताना जय भवानी जय शिवाजीचा घोष केला आणि शिवाजीला फक्त उच्च वर्णी हिंदूंचा केला, ब्राह्मणांचा आणि नव्या जुन्या खऱ्या खोट्या 96 कुळीच्या मराठ्यांचा केला, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी शिवाजीचा उपयोग केला. अशीच गोष्ट जागतिक महायुद्धाच्या काळात घडली होती. ब्रिटिशांना सैन्यात लोक यायला हवे होते, त्यांनी पोस्टर्स छापली, त्यावर शिवाजींचा फोटो छापला आणि आवाहन केले, शिवाजीच्या मावळ्यांनो सैन्यात चला, शिवाजी शूर होता, तुम्ही शूर आहात, लढाईला चला. देशाला पारतंत्र्य डांबून ठेवणाऱ्यांनी शिवाजींचा उपयोग करून घेतला. आता देशाचे तुकडे पडायला निघालेले आणि गोरगरीब रयतेत जाती धर्माच्या नावाने बेदिली माजवणारे शिवाजींच्या नावाचा उपयोग करताहेत. ते करतायत ते करू द्या, पण आपण का करू द्यावे? ते खोटा इतिहास सांगतात आणि
किंवा सांगतच नाहीत, नुसते जय म्हणतात. पण आपण खरा इतिहास सांगावा, नुसते जय म्हणू नये. सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, ज्ञान या बाबतीत त्यांचं बरं चाललेलं असतं. ते आहे ते टिकवायला नुसत्या बळाचा वापर करत नाहीत, नुसत्या दंडुक्यांचा, शस्त्राचा आणि शासनाचा वापर करीत नाहीत. विचाराचा वापर करतात, इतिहासाचा वापर करतात, लोकांना असा विचार सांगतात, असा विचार पटवतात, असे तत्वज्ञान त्यांच्या गळी मारतात, असा इतिहास त्यांना शिकवतात की त्यांचे फावते ज्याच्या हाती जे आहे ते त्यांच्याकडे राहायला या विचारांची, या तत्वज्ञानाची, खऱ्या खोट्या विकृत खोडसाळ इतिहासाची मदत होते. विचार हे अगदी प्रभावी हत्यार आहे, टिकाऊ आहे, बंदुकीपेक्षा श्रेष्ठ आहे. या हत्याराचा प्रस्थापित वापर करीत असतात, पण ज्यांच्या हाती काही आहे ते जसे विचाराचा उपयोग करून घेत आहेत ते टिकवतात. तसेच त्यांच्या हातची काढून घ्यायची असेल तर काढून घेऊ पाहणाऱ्यांना सुद्धा विचाराचे हत्यार बळकट करावे लागते. वैचारिक पायाखेरीज बदल होऊ शकत नाही. म्हणून आजच्या रयतीनं शिवाजीचा खरा इतिहास शोधला पाहिजे, त्याचा योग्य अर्थ लावला पाहिजे. इतिहासात टाकाऊ असेल ते टाकले पाहिजे. पुढे घेऊन जाण्यायोग्य जे असेल त्यात नव्या प्रगत विचारांची भर घालून प्राप्त काळाचा योग्य अशा रीतीने अभ्यासून ते पुढे नेले पाहिजे. शिवाजींच्या इतिहासात, शिवाजींच्या विचारात, व्यवहारात, शिवाजींच्या कार्याच्या प्रेरणेत आजही उपयुक्त ठरू शकेल असे बरेच काही आहे. ते नीट समजून घेतले पाहिजे आणि पुढे नेले पाहिजे. मित्रांनो, हे होतं या शेवटच्या पृष्ठांचं वाचन. मित्रांनो, शिवाजी कोण होता, गोविंद पानसरे लिखित या पुस्तकातील अत्यंत बेधडक आणि स्फोटक विचार यामुळेच त्यांचा खून झाला की काय असा प्रश्न पडतो. पण शिवाजी महाराज हे एक आदर्श राजे होते, ज्यांनी स्वराज्यासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं. त्यांच्या विचारांचा आणि कर्तृत्वाचा वापर फक्त प्रेरणेसाठीच व्हावा, स्वार्थासाठी नव्हे. गोविंद पानसरे यांनी दाखवून दिले की जर शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी बंधू भक्तांच्या स्वार्थी कारवायांना कधीच थारा दिला नसता. आज आपली जबाबदारी आहे की शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समजून घेऊन त्यांचा आदर्श आपल्या जीवनात आणावा आणि त्यांच्या नावाचा वापर खोट्या श्रद्धांसाठी होऊ न देणे हे सुनिश्चित करावं. फक्त प्रेरणेतूनच आपण एक नवं आणि शक्तिशाली स्वराज्य उभं करू शकतो. चला, शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जपण्यासाठी सज्ज होऊया. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.